कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे लाखो भाविक वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात या सर्व भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीनं विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत परंतु ही कार्तिकी वारी स्वच्छतेची वारी ठरावी यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं सुलभ कायमस्वरूपी शौचालय त्याचप्रमाणे कायमस्वरूपी सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत या ठिकाणी साफसफाई कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे तसेच स्वच्छतेबाबत ज्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी जिल्हाधिकारी यांनी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्या करण्याबाबत सूचित केलं आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मंदिर परिसर नदीपात्र नदीपात्रातील घाट शहरातील महत्त्वाची ठिकाणे पासष्ट एकर कायमस्वरूपी शौचालय या ठिकाणी भेटी देऊन नगरपालिका प्रशासनानं स्वच्छतेच्या बाबतीतील हलगर्जीपणा करू नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत